है ना। आणि टोटल क्वांटिटी म्हणजे 3 किलो संकेश्वरी, 2 किलो स्पाइसी आणि 2 किलो बॅडगी मिरची। ओके ओके रणवीर। तर फायनली हा सेक्शन शूट करते वेळी मला जास्त सुकून फील होतं। नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आजचा ब्लॉग फक्त एका गोष्टीवरती असणार आहे आणि तो म्हणजे कोल्हापुरी तिखट। बऱ्याचदा मी पुण्यात असायचे तेव्हा माझे फ्रेंड्समध्ये पण की अरे तेरे घर का जो तुम लोग बनाते हो वाला तिखा ले क्या, मम्मी अशी थोडे एवढ्या छोट्या छोट्या बॅगमधनं असे वाटप करायचे। तर मग आज मी माझ्यासाठी पण म्हणजे इन फ्युचर कधी मला बनवायला लागलं, आई तर आहेतच त्या शिकवतीलच, पण तरी म्हटलं मम्मीचं पण असं एक मस्त सेव्ह करून ठेवावं की बाबा कधी लागलं तर इन फ्युचर आपल्याला पण व्हिडिओ बघून शिकायला मिळेल। आणि तुम्हा सगळ्यांना पण जे कोल्हापुरी टाईप तिखट नाही बनवत घरी तर तुम्ही पण नक्की हा ब्लॉग पूर्ण पहा। आणि इकडे सगळी तयारी सगळा पसारा चालू आहे, मस्त कांदा लसूण तरी आम्ही बरेच लास्ट डेज झाले सोलणं चालूच होतं आणि आज मम्माने सगळा खडा मसाला पण आणला आहे। तर मी आता इन डिटेल सगळं दाखवेन की आम्ही कसं तिखट बनवतो घरी। तर इथे 7 किलो मिरच्या आणल्यात मम्माने आणि त्याच्यासाठी हे ऑलमोस्ट 2 किलो कांदा आणि हे 2 पेंड्या कोथिंबीर आहेत 10-10 रुपयाच्या आणि 15 रुपयाचा कढीपत्ता, हे इथे उन्हाला वाढत घातलंय। आणि इथे 2 किलो मोठं मीठ बघू शकताय आणि 1/4 किलो आलं, त्याचं वरचे साल काढून मासं चिरून वाळत घातलंय आणि 1.5 किलो वाळलेलं खोबरं आणि 1/2 किलो लसूण, म्हणजे हे काढून मग हे सगळं उन्हात छानपैकी वाळवून घेणार। तर हे सगळं मिळून माझ्यामध्ये 7-8 तास उन्हात मम्मी चांगली वाळवते, कारण की म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी निघून गेलं की ते ड्राय झालं की पटकन तळून पण घेतलं जातं। तर मग आता 7-8 तासासाठी हे छान उन्हात वाळवून घेऊन मग आगे की प्रोसेस आगे बताएंगे। तर हे आहे टोटल 7 किलो मिरच्या, 3 प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये, स्पायसी, बॅडगी आणि संकेश्वरी। संकेश्वरी म्हणजे बघा ह्या लॉंगवाल्या आहेत, लांबट ढोल्या ह्या संकेश्वरी आहेत। आणि आता याच्यामध्ये स्पायसी आणि बॅडगी मिक्स झालं, युजली स्पायसी बॅडगी माहिती आहे सगळ्यांना, सो मग ते काय असं हे नाही। आणि टोटल क्वांटिटी म्हणजे 3 किलो संकेश्वरी, 2 किलो स्पायसी आणि 2 किलो बॅडगी मिरची। ओके ओके रणवीर। तर ह्या मिरच्या आय गेस आठवड्यापूर्वी आणल्या होत्या मम्माने आणि त्याचे पहिल्या आणल्या एक दीड दिवस असं उन्हात वाळवायचं, थोडंसं ते असे वाळल्या की मग नंतर त्याचे बसून आम्ही लिटरली 3-4 दिवस देठ काढली होती वरची, आणि देठ काढल्यानंतर मग पुन्हा आणि 1-2 दिवस उन्हात छान वाळवल्या आणि आज आम्ही फायनली ते म्हणजे डंकात तिथे ह्याच्यात घेऊन जाणार आहे जिथे ते सगळं ग्राइंड करतील। तर त्याच्यात म्हणजे आज घेऊन जाणार आहे, तर आज सकाळी पुन्हा जरासं मिरचींना तेल लावलं आहे आणि उन्हात पुन्हा त्या तेलामध्ये असं छान वाळवणार आणि मग ते असे छान म्हणजे ड्राय किंवा पूर्ण वाळल्यानंतर मग दुपारी आता ते तिथे सांगितलं डंकाच्या इथे, तर तिथे मग नंतर आता घेऊन जाणार आणि तोपर्यंत खाली आता मसाला सगळं भाजणं चालू आहे, तर आता ती प्रोसेस करू। तर ज्या दिवशी आपण मिरची आणि सगळे जे आपले खडे मसाले डंकामध्ये घेऊन जाणार असू म्हणजे मिश्रणासाठी, तर तेव्हा तेल देखील लागतं, मग इथे 1 लिटर तेल आता गरम उकळून गार करून मग घेऊन जाणार। 1/2 किलो जिरे, 200 ग्राम शाही जिरे, 100 ग्राम नॉर्मल बडीशेप आणि हे 1/2 किलो धणे, 1/2 किलो तीळ, हे सगळं थोडंसं भाजून घेतलं, परतून घेतलं खसखस 50 ग्राम आणि इथे ओवा 50 ग्राम, हे सगळं नुसतं परत म्हणजे असं हे करून घ्यायचं ना, बारीक गॅसवर छान भाजून वेगवेगळं। कस्तुरी मेथी पूर्ण पॅकेट हे 25 ग्रामचं आहे आणि ते पण आपण असं जरासं परतवून घेत आहोत। तर हा तेजपत्ता आमच्या झाडाचा आहे, हे लास्ट 2-3 दिवस वाळवलं होतं उन्हात, नॉर्मल बाहेरून तेजपत्ता आणला तरी चालेल पण क्वांटिटी शुड बी दिस मच।
तर ह्या एवढ्याशा मिरच्या आहेत, बाकीचं कसं एक्झॅक्ट क्वांटिटी ह्याची सांगता नाही येणार, कारण की थोडीशीच घेतले, कारण की जास्त घातली तर 25 ग्राम मेथी आणि जास्त नाही घालायची, नाहीतर मग तुमची चटणी कडू होऊ शकते. 25 ग्राम हे आणि 25 ग्राम मोहरी, बारीक मोहरी. तर इथे खोबरं आणि कांदा, कांदा तळणं चालू आहे आणि खोबरं असं थोडस तेल टाकून छान भाजून घ्यायचं. एवढं मिक्सरला लावायचं आहे सर. आधीच तुम्ही सगळं भाजून घेऊन गाळ झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्या, साधारण एवढं भाजून घ्यायचं. आणि कांदा थोडा तळल्यानंतर मी दाखवते कितपत तळायचा. खडा हिंग, तर हे एवढं खडा हिंग क्वांटिटी तुम्ही बघू शकताय. आणि हे हळकुंड एवढं, आणि हे दोन्ही पण आपण आणि परत त्यांना तेला थोडं परतवून मग ते डायरेक्ट तिथं ग्राइंड करतील ते लोक, फक्त परतवून गार करून घेऊन जायचं. तर आपण आता सगळे खडे मसाले बघून घेऊ. हे लवंग 40 ग्राम, 20-20 ग्रामचे पॅकेट आहेत. काळी मिरी 100 ग्राम, त्रिफला 10 ग्राम, मसाला वेलची 3 पाकिट 20 म्हणजे 60 ग्राम मसाला वेलची, जायपत्र 40 ग्राम, 10-10 ग्रामचे 4 पाकिट आहेत. इलायची ही 25 ग्रामच घेणार आपण, 50 ग्रामचा आहे पण ह्याचा अर्धच इलायची वापरू, सो इलायची 25 ग्राम्स. दगड फूल, दोन फूल 3 पाकिट आहेत, 60 ग्राम 60 ग्राम. बदाम फूल 100 ग्राम 1 पाकिट, दालचीन 100 ग्राम आणि रामफूल 2 पाकिट म्हणजे 50-50, हां ते पण 100 ग्राम. ह्याचं मी एक पेस्ट बनवणार सगळ्या क्वांटिटीजचं. तर कांदा एवढा भाजूपर्यंत हे करून घ्यायचा, तळून घ्यायचा आणि याच्यामध्ये भाजणार आणि याच्यामध्ये हे बघा हे हळकुंड पण तुम्ही बघू शकताय एवढं म्हणजे तळून घ्यायचं. बदाम फूल, मेथ्या आणि इकडे हिंग हे एवढं भाजून घ्यायचं परतून. तर आज आमचा पूर्ण गोंधळ गडबड चालू आहे. इथे मी चपात्या लाटून देते, वहिनी भाजून घेऊन कांदा तळून घेते, मम्मा तिकडे खडा मसाले सगळं तळून घेत आहे. तर इट्स गॉट टू व्हेरी बिझी मॉर्निंग आणि दादाला माझ्या सुट्टी आहे तर मग तो निवांत आहे. हा यस बेबी. तर फायनली हा सेक्शन शूट करते वेळी मला जास्त सुकून फील होतंय, नो डाऊट सगळी तयारी मम्मीनेच जास्त केली आहे. पण तरी पण असं आठवडाभर चालू होतं की तिखट करायचंय करायचंय, तर मिरच्या आहे ते सगळं प्रोसेस चालूच होतं. तर मला फक्त एंडला दाखवायचं आहे म्हणजे हे बघा खडे मसाले लिटरली एवढ्या याच्यापर्यंत तळून घेतलेत सगळे, म्हणजे हे आपलं ते टर्मरिक वगैरे आपण बराच वेळ तळलं आणि बाकीचे हे ड्राय मसाले आहेत, हे दगड फूल आणि तेजपत्ता. याला काय का म्हणतो विसर, धने धन्याचं वेगळं केलंय आणि तीळ मात्र वेगळे बनवायचं, तीळ आणि खसखस. हा हे सगळं आपले दोन्ही मिक्स नाही करायचे कारण की ते काहीतरी चिकट होत असं सांग, हा पाणी सुटत त्याला, तर त्याचं एक वेगळं हे. पहिनी कॅरी बॅग हे झाले बघ, तीळ पडालं बाहेर फाटलंय. आणि हे जिरे, कस्तुरी मेथी, बडीशेप आणि शाही जिरे, त्याचं इकडे एक पॅकेट बनवलंय ते मोठ्या मिठाचं, मोठं मीठ 2 किलो, ते मी क्वांटिटी आधी सांगितली आहे. कांदा पण तुम्ही बघू शकताय एवढा होपर्यंत तळलाय आणि इकडे लसूण आलं पण छान थोडं तेल घालून परतून घेतलंय. कोथिंबीर कढीपत्ता धुऊन निवडून उन्हात वाळवलाय आणि मग असा तेलात थोडा परतवलाय. आणि खोबरं पण तेलात हे घालून म्हणजे परतवून घेतलं अशा एवढ्या ह्याच्यापर्यंत बघू शकता. आणि आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आणि मग कॅरीबॅगमध्ये भरू. आणि तेल 1 लिटर चांगलं उकळवून गार करून मग आता बॉटलमध्ये भरले. याच्या व्यतिरिक्त आता फक्त माझ्यामध्ये मिरच्या राहिल्यात, है ना, दॅट्स इट. आणि इथे खोबरं पण बारीक करून घेतलंय, मुद्दाम हे पण ऍड केलं नाहीतर चुकून विसराल, म्हणजे मीच विसरेन माय बी इन फ्युचर. हो माझ्यासाठी मी दाखवलं हे.
आणि हे तिथे डंकामध्ये मम्माने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. तर असं पहिला त्या मशीनमध्ये तुमची सगळी मिरचीची पावडर करून एकत्र करून घेतात. पुन्हा तुमचे जे खडे मसाले असतील ते पण त्यांचं म्हणजे स्टेप बाय स्टेप ते पण सगळं बारीक करून मग एंडला ते एकजीव केलं जातं. टोटल 11 ते 12 किलो आमचं तिखट तयार झालं आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी साधारण 2 तास तरी वेळ लागला त्या दिवशी. मसाल्याची चटणी तयार आहे. आता सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे. मिरची पूड पण अगोदर चेचलेली होती, तरीसुद्धा दुसरी कुणाची चटणी चेचते वेळचं दाखवते तुम्हाला. मसाला तो रेडी. तर असं असतं आमचं कोल्हापुरी तिखट. आणि म्हणजे हे आता एका वर्षाचं असं टेन्शन निघून जातं. म्हणजे जे लोक अशा पद्धतीनं तिखट बनवतात महाराष्ट्रामध्ये किंवा स्पेसिफिकली कोल्हापूर भागात वगैरे असतं, तर एकदम एक बिग रिलीफ असते सगळ्यांसाठी की बाबा चला ह्यावर्षीचं तिखटचं असं टेन्शन गेलं आहे. आणि जर तुमच्यापैकी जर कोणी ब्लॉग बघून घरी तिखट बनवत असाल तर तुम्हाला फक्त अजून एकच ॲडवाईस की वन्स ते सगळं ग्राइंड झालं आणि देन यू आर गोइंग टू स्टोर इट, तर ते असं खाली जमिनीच्या वरच म्हणजे जमिनीला लागून तुमचा जो कप्पा असेल स्टोरेजवाला तिथेच ठेवा. ते असं पोटमाळ्यावरती किंवा वरच्या फर्निचरच्या वरच्या याच्यामध्ये नका ठेवू. बऱ्याचदा ते खराब होऊन जातं, थोडंसं गारवा लागतो त्याला. आणि पुन्हा आपले बेसिक हे वापरत की बाबा आंघोळ करूनच हात लावावा किंवा म्हणजे जे काय बिलीफ्स आहेत तर ते पण थोडे पाळले तर बरंच होईल. म्हणजे कारण की एकदा कसं तिखट खराब झालं की हे उन्हाळ्याशिवाय पुन्हा तिखट बनवत नाहीत लोक युजली. त्याला मिरची ऊन लागतं सगळं वाळ, म्हणजे मिरच्या वगैरे छान वाळल्या की मग छान तिखट होतं. आणि मिरच्या तुम्ही परचेस केल्यानंतर पण एक 8 दिवसात म्हणजे ते तिखट बनवून टाका. मिरच्या घेऊन स्टोअर करून आफ्टर 1 मंथ असं काही नका करू. तर दॅट्स इट. आणि खूप छान तिखट होतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरी आमच्याकडे पद्धतच आहे की बाबा एकदा आणलं की मस्तपैकी नॉनव्हेज बनवायचे. म्हणजे माझ्या सासर माहेर दोन्हीकडे पद्धतच आहे ती. आणि जेवणाला खूप छान टेस्ट येतं. म्हणजे नॉर्मल तिखट जे तुम्ही बाजारातून आणता त्याच्यापेक्षा हे बनवलेलंवालं तिखटचं जेवण एकदा नक्की करून पहा, खूप छान होतं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ हा. म्हणजे तसा ज्यांना माहिती नाही आपलं कोल्हापूरचं किंवा ह्या साईडचं कसं आपण मिक्स तिखट बनवतो तर माईट बी लोकांना आवडेल पाहायला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.